आज संपूर्ण राज्यामध्ये एसटी कामगार संघटनांनी विविध प्रलंबित प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. त्याच धर्तीवर पारनेर तालुक्यामधील एसटी आगारामध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये 2% महागाई भत्ता फरकासह लागू करावा, घरभाडे भत्ता वेतनवाढीचा दर 2%वरून 3% करावा, दिवाळी भेट 15,000 रुपये वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अग्रिम उचल 12,500 करावी, महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे आदी मागण्यांचे निवेदन संयुक्त कृती समितीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहे. सर्वच कर्मचारी उपोषणामध्ये सहभागी झाल्यामुळे पारनेर आगारामधून आज एकही बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सतत बेमुदत उपोषण कायदेशीर व शांततेच्या मार्गाने सुरू आहे. यावेळी निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बलभीम कुबडे, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस इंटकचे अध्यक्ष उमेश सोनवणे, सचिव संतोष ठुबे, एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष बापू लगड, सचिव राजू गायकवाड, कार्याध्यक्ष संतोष भोर, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अरुण मोकाते, सचिव सुरेश औटी, उपाध्यक्ष दत्ता कोरडे यांसह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता कोरडे यांनी, पाहुयात बातमी विस्ताराने. बातमी प्रतिनिधी संतोष सोबले. आमच्या ज्या काही एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत या खरं तर आवाजही नसून एकदम रास्त आहेत. ज्या काही मागण्यांमध्ये विविध प्रकारच्या समस्या असतील त्याच्यामध्ये महागाई भत्त्याचा विषय जो आहे की महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तो 28% चालू आहे, परंतु महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 12% चालू आहे, त्याच्यामध्ये फार मोठी तफावत झालेली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाप्रमाणे बोनस फक्त 2,500 रुपये देऊन कर्मचाऱ्यांची त्याच्यावर बळवण केलेली आहे. खरं तर 10 ते 15,000 रुपये कर्मचाऱ्यांना बोनस मिळणं आवश्यक असताना देखील फक्त 2,500 रुपये बोनस या ठिकाणी शासनाने डिक्लेअर केलेला आहे. परंतु आज जर आपण पाहिलं की 2,500 रुपयामध्ये आज इतकी महागाई वाढलेली आहे की सर्वसामान्य कर्मचारी त्याच्या मुलांना कपडे देखील 2,500 रुपयात घेऊ शकत नाही, तर तो बोनस 15,000 रुपये मिळावा अशी मागणी या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने संयुक्त कृती समितीने राज्यस्तरावर केलेली आहे. आणि महागाई भत्त्याचा विषय असेल, बोनसचा विषय असेल, त्याचप्रमाणे घरभाडे भत्ता किंवा इन्क्रीमेंट रेट हा जो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळायला पाहिजे तो या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना मिळत नाही, ती देखील एक मागणी या ठिकाणी केलेली आहे. खरं तर हे उपोषण कालच चालू झालेलं आहे, परंतु काल विभागस्तरावर संपूर्ण महाराष्ट्रातील समस्त जिल्ह्यांमध्ये या उपोषणास सुरुवात झाली. त्या काल कोणत्याही प्रकारचा तोडगा किंवा कोणत्याही प्रकारचा निर्णय राज्य शासनाने न घेतल्यामुळं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आगारामध्ये हे उपोषण बेमुदत स्वरूपात चालू झालेलं आहे. या उपोषणावर राज्य सरकारने तसेच एस टी महामंडळाच्या प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना या उपोषणापासून परावृत्त करावं. मायभूमी न्यूज पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.